मित्रांनो, पाठीमागे जो तुम्हाला दिसत आहे हा आहे भोपाळे शेळीपालन फार्म। बाजूलाच ऑफिस आहे आणि आतमधल्या स्ट्रक्चरच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं जर झालं तर तो मुख्य शेड त्याच्या बाजूला मजुरांसाठी म्हणजे कामगारांसाठीच्या खोल्या, हे जे संपूर्ण आहे ते कंपाऊंड मारलेलं, त्याच्यानंतर जे बाजूला दिसत आहे ते आहे आपलं भांडार स्टोर रूम जिथे आपला भुसा ठेवला जातो, आणि त्याच्या पलीकडं दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक हायड्रोफोनिकचा सेटअप, त्याचबरोबर गांडूळ खत निर्मिती, आणि त्याच्या बाजूला एक झोपडी तयार केलेली आहे ती तुम्हाला दिसायली, बांबूची झोपडी आहे। ती झोपडी कुक्कुटपालनासाठी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काही कोंबड्यांचं संगोपन करता येईल। आता पाठीमागच्या बाजूलाच दुसरीकडे तुम्हाला दाखवतोय, अलीकडं मक्का पेरलेली आहे, मक्क्याच्या बाजूला आहे मेथीघासचा प्लॉट तो तुम्हाला दिसत आहे, आणि त्याच्या पलीकडे अजून थोडंसं जर तुमचं लक्ष जात असेल तर ते आहे दशरथ घासचा प्लॉट। हे सर्व जे आहे हे लोकेशन आहे भोपाळे शेळीपालन फार्म। आधुनिक शेळीपालनाच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती मी स्वतः आजपर्यंत जी व्हिडिओ तयार करत आहे हे सर्व ह्या भोपाळे शेळीपालन फार्मवरती इथं येऊन इथं सुधारित शेळीपालकांसाठी एक हब तयार करण्यात यावं, एक थोडक्यात केंद्र शेळीपालकांच्या बाबतीत सर्व शंकांचं समाधान होण्यासाठी तयार केलं गेलेलं केंद्र। मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेळीपालनाच्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो। मित्रांनो, तुमच्या सर्वांना माझा फार्म पाहायचा होता, मी गावाकडून गावरान शेळीपालनापासून सुरुवात केलेली आहे, परंतु शेळीपालनामध्ये तुमच्या सगळ्याच्या ज्या काही अडचणी होत्या इतक्या ह्या अडचणी दूर करण्यासाठी ह्या लोकेशनवरती इथं स्वतः लक्ष घालून भोपाळे साहेबांच्या जे काही सुधाकर भोपाळे आहेत सुधाकर भोपाळे यांच्या मदतीनं हा फार्म डेव्हलप केलेला आहे। मित्रांनो, ते स्वतः फार्मचे ओनर आहेत, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना शेळीपालन सोपं करून देण्यासाठी इथं ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह तयार करतो आम्ही, इथं वेगवेगळे प्रयोग करतो। हे जे ऑफिस आहे ह्या ऑफिसमध्ये काय आहे, त्या भांडारामध्ये काय आहे, किंवा शेडच्या आतमध्ये कशा स्वरूपाची रचना आहे, शेळ्यांना चारांचं नियोजन कसं केलं जातं, गव्हाणी कशा असतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटतात। भरपूर जणांनी आतापर्यंत हजारो लोकांनी येऊन ह्या ठिकाणी शेळीपालनाची सर्व माहिती घेऊन गेलेत। ऑफिसच्या आतमध्ये शेळीपालनाची सर्व औषधी, तुम्हाला लागणारी 40 ते 50 हजार रुपयाची औषधी स्वतः विकत आणून ठेवलेली आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जवळपासचे जे आहेत त्यांच्यासाठी ऍड्रेस खाली या ठिकाणी दिलेला आहे, स्वतः भेट देऊ शकता। पण लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, कोणालाही घराच्या बाहेर निघता येत नाहीये, त्याच्यामुळे सध्या येणं जरी शक्य होत नसेल तर चॅनलच्या माध्यमातून एक एक व्हिडिओ तयार करून शेळीपालन तुमचं सोपं करून देण्याचा प्रयत्न करायलो। लॉकडाऊन हटल्याच्या नंतर दर रविवारी ह्या फार्मवरती आपली शेळीपालनाची कार्यशाळा होणार आहे। मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढे शेळीपालनातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत, औषधी असो, चारा नियोजन असो, शेडचं व्यवस्थापन असो, किंवा सर्व शेळीपालनाच्या व्यवस्थापनावरती एक दिवसीय कार्यशाळा दर रविवारी आपल्या या फार्मवरती होणार आहेत। फार्मचं लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मी दिलेलं आहे। सर्व गोष्टी स्वतः लागवड करून चारा बिक्का करून सर्व गोष्टी इथं स्वतः मेहनत करतो तेव्हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो, उगाच प्रत्येक गोष्ट काहीतरी अशी कोणाची तरी IQ तुमच्यासाठी घेऊन येत नाही। मित्रांनो, चॅनलवरती 150 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट इथं ह्या फार्मवरती दिवस दिवस मेहनत करून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून तिच्यातले तार्किक मुद्दे बाहेर काढून तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो। आज तुम्हाला संपूर्ण फार्मचा टूर करून देणार आहे की कशा स्वरूपावरती फार्म भोपाळे सरांनी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता नवीन सुधारणा आणखी काय काय होत आहेत। चला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघूया। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु शेळीपालन करणाऱ्या प्रत्येकांना चॅनलच्या बाबतीत जेवढ्या काही शंका आहेत सगळ्या क्लिअर होतील आणि एक फार्म कसा असावा त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा सुरुवात करूया आपल्या ऑफिसपासून, ऑफिसमध्ये काय काय आहे। ऑफिस बांबूच्या साह्यानं, एक सिमेंटचे पोल आणि बांबूच्या साह्यानं बनवलेलं आहे। संपूर्ण ऑफिसचं कन्स्ट्रक्शन मी माझ्या हाताने केलेलं आहे। या ठिकाणी आम्ही मक्क्याची पाचट वरती टाकलेली आहे, बघू शकता इथं एक आडवे उभे बांबू लावलेले आहेत आणि बाजूने ग्रीन नेट मारलेली आहे। ऑफिसमध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो समोरच्या बाजूला मेडिसिनचा टेबल लावलेला आहे, पूर्ण मेडिकल टेबलवरती ठेवलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं इथं ह्या फार्मवरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर करून देण्यासाठी संपूर्ण मेडिसिन तुम्हाला पाहायला भेटेल, प्रत्येक गोष्ट, सर्दी ताप हगवण त्याचबरोबर मस्टायटिस ह्या ज्या काही जेवढ्या काही शेळीपालनातल्या बारीक सारीक रोग राहील त्या सगळ्या गोष्टीवरती या ठिकाणी तुम्हाला मेडिसिन एक 40 ते 50 हजाराचं मेडिसिन आणलेलं आहे। चॅनलवरती प्रत्येक सेपरेट रोगानुसार सेपरेट मेडिसिनवरती व्हिडिओ बनवलेले आहेत। चारा पिकांच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं इथं मेथी घास, दशरथ घास, त्याच्यानंतर तुमचा हदगा, शेवगा, कॉप्स 13, त्याला गोपीकृष्ण गवत म्हणतो आपण, हे सर्व
बियाणं लाइव डेमो तुम्हाला इथे या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये इथं टीचिंग पण होते. बोर्ड लावलेला आहे आणि या बोर्डावरती स्वतः मी एखाद्या मुद्द्यावरती तुम्हाला जर डीप मध्ये समजून सांगायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तशा जी कार्यशाळा होते त्या कार्यशाळेचा बोर्ड आहे. इथं प्रत्येक गोष्ट समजावून सांगितलं जाते. आता ऑफिसच्या नंतर थेट आपण शेडच्या आतमध्ये प्रवेश करू. ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये येता जनावरायला गव्हाणी आहेत बाहेरच्या बाजूला. गव्हाणीमध्ये तुम्ही तीन चार प्रकारचा चारा या ठिकाणी कुठलाही टाकू शकता. सुका, ओला, आता सध्या भुईमुगाच्या कांड्या टाकलेल्या आहे. भुईमुगाची वेल मी तुम्हाला सांगितली होती की प्रत्येक शेळीपालकानं भुईमुगाची वेल तयार करून ठेवायची. आणि हे वरच्या बाजूला आहे आपला मुख्य शेड. मुख्य शेडचा हा आहे दरवाजा. इथून आतमध्ये एंट्री आहे. शेडला जवळपास 5 वर्ष झालेले त्याच्यामुळे फळ्या कुजू शकतात तर परत तुमच्या त्या ठिकाणी शिल्लक असल्या पाहिजे. हा आहे आपला मुख्य शेड जो की जमिनीपासून 4 ते 4.5 फूट उंचीवरती बनवलेला आहे. गव्हाणी प्रत्येक जनावराच्या कॅटेगरीनुसार बनवलेले कप्पे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला ह्या शेडची सविस्तर माहिती दिली जाते. इथं शेळीपालनाच्या बाबतीत तुम्हाला खडानं खडा माहिती मिळणार. हे जे कप्पे आहेत हे पिल्लांसाठीचे स्वतंत्र पिल्लांसाठी बनवलेले कप्पे आहेत आणि इकडच्या बाजूला मोठ्या शेळ्यांसाठी बोकडांसाठी असे सर्व. खूप मोठ्या स्वरूपावरती शेडचं बांधकाम आहे. जवळपास 10 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील ह्या लोकेशनवर आल्याच्या नंतर. कार्यशाळा दर रविवारी होईल पण कार्यशाळेला जरी नाही येऊ शकले तरी पण एकदा भेट द्यावी अशा स्वरूपाचं आहे. गव्हाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बघितलेल्या आहेत. शेडच्या आतमधल्या गव्हाणी थोड्या तुम्हाला निमुळत्या स्वरूपाच्या होत्या आणि ह्या ज्या गव्हाणी बनवलेल्या आहेत त्या अतिशय मजबूत आणि हेवी. याच्यामध्ये फक्त चारांसाठी कारण खालच्या बाजूला चाळणी वापरलेली आहे आणि मजबूत लोखंड वापरून ही गव्हाण केलेली आहे. ह्या गव्हाणी तुम्ही जास्त काळ टिकून म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. पण तुम्हाला जर समजा तात्पुरत्या स्वरूपात बनवायच्या असतील तर थोडासा हलका पत्रा वापरून पण तुम्ही गव्हाणी त्या ठिकाणी बनवू शकता. ह्या 6 गव्हाणी आहेत या ठिकाणी ज्या की शेळ्यांसाठी वापरतात. आपल्या शेडवरती हायड्रोफोनिकचा सेटअप बसवलेला आहे. जगदंबा हायड्रोफोनिक सातारा जे की विशाल माने आहेत फलटणचे त्यांनी आपल्याला हा सेटअप पुरवलेला आहे. ज्यांना कोणाला हायड्रोफोनिकच्या संदर्भामध्ये सेटअप पाहिजे असेल मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कमेंटमध्ये त्या ठिकाणी पाठवून देईल. सध्या आपल्याकडे चारा भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा अजून चालू केलेला नाही आहे. हायड्रोफोनिक स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ कशा स्वरूपात हायड्रोफोनिकची निर्मिती करायची आहे सर्व त्या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या फार्मवरती सतीश रणेर यांच्या फार्मवरती आल्याच्या नंतर माहिती मिळावी कशा स्वरूपाचं नियोजन असतं म्हणून. दुसरा या ठिकाणी गांडूळ खताचा निर्मितीचा प्रकल्प आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक शेळीपालक काय काय करू शकतो. गांडूळ खत निर्मितीमधून या ठिकाणी पैसा तयार करू शकतो. मी या ठिकाणी बेड उपलब्ध करून दिलेला आहे. गांडूळ खत तयार झालेलं आहे. बऱ्यापैकी गांडूळ खताची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. फक्त आता याला चाळायचं बाकी आहे. याच्यामध्ये गांडूळ खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतात. एका शेळीपालकाला एक जरी बेड उपलब्ध करून द्याला तरी बी त्याच्याकडे जो काही चारा आहे त्यानं लागवड केलेला शेळ्यांसाठी त्या चाऱ्यासाठी त्या ठिकाणी गांडूळ खत तयार करू शकतो. विक्री सुद्धा करू शकतात मित्रांनो. तुम्ही तुमच्या लेवलवरती गांडूळ खताची निर्मिती करून विक्री सुद्धा करू शकतात. फक्त तुमच्याकडे शेळीपालनामध्ये नवनवीन गोष्टी करण्याची तयारी असली पाहिजे. आणि ती झोपडी ही जी समोर दिसायली ही झोपडी जी आहे ना ही स्वतः मी माझ्या हातानं त्या तुराट्या वगैरे टाकून बनवलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं ह्या सगळ्या झोपडीचं कन्स्ट्रक्शन मी केलेलं आहे. आणि ही याच्यासाठी आहे की तुम्हाला जर समजा शेळीपालनामध्ये तुमच्या 150-100 कोंबड्या जर गावरान ठेवायच्या असतील तर त्या गावरान कोंबड्यांचं संगोपन पण तुम्ही करू शकता. आता सध्या तरी मी कोंबड्या आणल्या नाहीत परंतु जे काही आपली रविवारी कार्यशाळा होत असती त्या कार्यशाळेसाठी ही झोपडी राखीव ठेवलेली आहे की आपल्या आलेल्या लोकांना ह्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी 1 दिवसाचं शेळीपालनाचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. त्या बाजूला त्या ठिकाणी आपलं कडबा कुट्टी मशीन आहे. कारण आम्ही सर्व कडबा मोठ्या मशीनच्या सहाय्यानं कुट्टी करून ऑलरेडी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आता सध्या त्या कुट्टी मशीनचा वापर करण्याची गरज नाही. आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या शेडचा हा मुख्य शेड मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि लॉकडाऊनमुळे आता सध्या जेवढे काही आपले शेळीपालनाच्या बाबतीतल्या बारीक सारीक गोष्टी होत्या त्याचे की बॅनर मी बनवणार होतो ते सर्व रेडी आहेत. प्रिंट काढल्याच्या नंतर जशा आपल्या कार्यशाळा सुरू होतील तशा ही जी काही मुख्य भिंत आहे ह्या भिंतीवरती तुमचे लसीकरणाचे चार्ट असो औषध पाणी असो प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी शेळीपालकांना जी माहिती असते ती पूर्ण ह्या भिंतीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं कोणालाही शेळीपालनाच्या बाबतीत जर काही जरी शंका असतील तर चॅनलवरती तर क्लिअर होणारच आहेत पण लोकेशनवरती दर रविवारी सतीश रणेर तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही या तुमच्या काही बी शंका असू द्या
या ठिकाणी शेळीपालनाच्या सर्व शंका क्लियर करून देतो। आपले जे स्टोर रूम आहे या स्टोर रूम मध्ये आपण काय केलंय, कडबा कुट्टी करून सोयाबीनचा भुसा, तुरीचा भुसा आणि आताचा जो भुईमूग आहे या ठिकाणी थप्पी लावून ठेवलेला आहे। आता वरच्या बाजूला भुईमूग आहे, याच्या खालच्या थरामध्ये आतमध्ये सोयाबीनचा भुसा आणि जे काय आपल्याकडे जेवढ्याकडे तुमच्याकडे जे उपलब्ध होतंय त्या स्वरूपामध्ये सोयाबीन असो, तूर असो किंवा हरभरा असो, या सगळ्याचं कुटार आणि कडबा कुट्टी करून पण खाली स्टोअर करून ठेवू शकता। शेळीपालकाकडे असं असायला पाहिजे, ह्या स्वरूपाचं हे भांडार म्हणजे प्रत्येक शेळीपालकाकडे पाहिजे असं आहे। शेळीपालनामध्ये एवढी सगळी माहिती तुम्हाला मी पूर्ण सगळ्या गोष्टीतून ह्या सर्व याच्यातून उपलब्ध करून देतोय। तरी पण काही जणांच्या मनामध्ये शंका होत्या की तुमचा तुम्ही सगळं जे नियोजन करता ते कशा स्वरूपात करतात, हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर प्रत्येकजण इथं येऊ शकता, तुम्हाला तुमच्या बाबतीत जर काही शंका असतील तर क्लिअर करू शकता आणि तुमच्या शेळीपालनाला ह्या सर्व पद्धतीनुसार एका उंचीवरती घेऊन जा। आता मी तुम्हाला आपली जी काही पिकं लागवड केलेली आहे त्या पिकांकडे घेऊन जातो। मेथीघास, दशरथघास आणि मक्का जी आहे आपली ती सर्व तुम्हाला दाखवतो। हा आहे मक्क्याचा प्लॉट, या ठिकाणी बघा 20-25 जरी शेळ्या असतील तरी बी शेळ्यांची भूक भागवण्यासाठी मक्का हे पीक खूप चांगल्या प्रमाणात उपयोगी पडतं, मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे। मेथीघास, दशरथघास त्याच्याबरोबरच मक्का असणं पण गरजेचे आहे। अजून आता पावसाळ्यामध्ये पलीकडेच शेवरे आणि सुबाबळीचं नियोजन पण करायचं आहे, त्याचबरोबर तुती पण, म्हणजे पीक चारा पिकं हा शेळीपालनातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे। हायटेक आणि कन्स्ट्रक्शन जरी असलं आणि जनावरं जर भरपूर असली तरी सुका चारा आणि ओला चाऱ्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे। आता ही मक्का यापूर्वी ह्या ठिकाणी मक्का होती ती मक्का संपल्याच्या नंतर परत लागवड केलेली आहे, हा टप्पा तुमचा मक्काचा चालूच असला पाहिजे। एकदा काढल्याच्या नंतर परत तुम्हाला डबल त्या ठिकाणी पेरणी करता आली पाहिजे, लगेच रान नीट करायचं आणि टाकायची। समोर मेथीघासचा प्लॉट, मित्रांनो हा आहे मेथीघासचा प्लॉट। मेथीघास 20 ते 22 दिवसाला कापणीसाठी येतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण शेळ्यांसाठी आवडता चारा आहे आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये मेथीघासची लागवड करून तुम्ही तुमच्या शेळ्यांची जी चाऱ्याची भूक आहे ती भागू शकता। हे इथं लाईव्ह लागवडीची पद्धत वगैरे सर्व तुम्हाला आपल्या फार्मवरती तुम्हाला कशा स्वरूपात लागवड करायची, व्हिडिओ तर आहे तो चॅनलवरती, पण खूप जण म्हणू लागले की लाईव्ह तुमच्या फार्मचा व्हिडिओ दाखवा। हा मेथीघासचा इथं बाजूला बघू शकता, त्याचबरोबर दशरथघास। आता दशरथघास इथला कापलेला आहे, हे पट्टे दशरथघासाचे आहेत, इथला कापणी झालेला आहे आणि इकडचा पण कापलेला आहे। आता पलीकडचा दशरथघास मोठा आहे ते तुम्हाला दाखवतो। हा दशरथघासचा प्लॉट, ह्याची पण कापणी थोडी अगोदर झाली होती, आज जवळपास मांडीचे लेवल आलेलं आहे आणि त्या तिकडे जे पलीकडे जे तुम्हाला उभा दिसायला आहे तो आपला पूर्ण वाढ झालेला दशरथघास, त्या लेवलला गेल्याच्या नंतर तुम्ही कापणी करू शकता। ही लेवल ह्या लेवलला कापणी करू नका, जवळपास मांडीच्या वर गेल्याच्या नंतर दशरथघासची कापणी करून तुम्ही टाकू शकता। अशा स्वरूपाचं हे चारा पिकाचं नियोजन आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती शेळीपालनाच्या बाबतीत फक्त तुम्हाला माहिती घेऊन व्हिडिओज टाकत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं स्वतः अनुभवून अनुभवातून घेऊन तुम्हाला सांगतो। प्रत्येक औषधी असो काय असो 40 ते 50 हजार रुपयाची औषधी ह्या फार्ममध्ये इथं मी फक्त तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवण्यासाठी वापरलेली आहे, त्याचबरोबर सर्व चारा पिकं इकडे पाठीमागं तुम्हाला दिसतात। मग चॅनलवरती जी माहिती टाकतो का त्या बाबतीत काही मोजक्या फक्त 100 पैकी 2% लोकांच्या मनामध्ये शंका होत्या, त्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला। इथं प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शेळीपालकासाठी परिपूर्ण माहिती देणारीच आहे, तसेच तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत महाराष्ट्रातले बेस्ट ऑफ बेस्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कामध्ये नेहमी असतो। मला जराशी जरी कुठल्या रोगाच्या बाबतीत किंवा काही जर अपडेट कळाले तर त्यांच्याकडून लगेच माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। शेळीपालनाच्या बाबतीत इतकी मरमर करून तुमच्यासाठी माहिती मिळवतो, एवढी तुमच्यासाठी माहिती पुरवतो चॅनलच्या माध्यमातून, तरी पण काही लोकांना वाटतं की नाही यार हे फक्त यूट्यूबवरती एक फेमस होण्याचा प्रकार आहे। मित्रांनो, 5 वर्ष स्वतः शेळीपालन केलेलं आहे, त्या गोष्टीमधली नस न नस जाणतोय आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण तुम्हाला शेळीपालनामध्ये अडचण येऊ नये म्हणून। मी आजपर्यंत कोणालाच म्हणत नाही की तुम्ही उठा आणि शेळीपालन करा, पण ज्यांना शेळीपालन करण्याची इच्छा झालेली आहे आणि जे स्वतः शेळीपालन करत आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला अडचणी कमीत कमी याव्यात, तुम्ही चांगल्या लेवलवरती शेळीपालन तुमचं घेऊन जावं म्हणून वेळोवेळी औषधे असो उपचार असो सर्व गोष्टीवरती व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येत असतो। तुम्हाला पत्ता दिलेला आहे, दर रविवारी या ठिकाणी एक कार्यशाळा असते शेळीपालनाच्या बाबतीत। मित्रांनो, 1,00,000 रुपये खर्च करून भोपाळे सरांनी फार्म उभारलेला आहे आणि इतकी मेहनत करून ही सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे, त्याच्यामुळे जवळपासच्या ज्यांना शक्य होते त्यांनी लोकेशनवरती भेट देऊन एकदा फार्मवरती बघा, कारण तुमच्यासाठी माहिती उपयुक्त अशी सर्व माहिती या फार्मवरती मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्हाला शेळीपालनातलं हे उत्तम उदाहरण आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं चांगलं माहिती आहे। व्हिडिओ जास्त लोकांना पाठवायचा तर त्याचा एक लाईक करायची आहे आणि ज्या लोकांनी आजपर्यंत शेळीपालनाचे आपले सर्व व्हिडिओ बघितले नाही म्हणजे नवीन आहेत जे पहिल्यांदाच हे व्हिडिओ बघायलेत
त्यांनी हे आजूला बाजूला दिसणारे सर्व शेळीपालनाचे जवळपास 150 व्हिडिओ आहेत मी टाकलेले, हे सर्व व्हिडिओ बघा आणि तुमच्या शेळीपालनाला एका समृद्ध लेवलवरती घेऊन जा, निरोगी शेळीपालनाकडे वाटचाल करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।